तारुण्यभानचा आजचा विषय लग्न करताना अनेकदा आपल्याकडे पत्रिका पाहायला जातात आणि पत्रिका कशावरनं ठरते तर जन्म वेळेवरून ठरते. खरं म्हणजे पत्रिकेतले ग्रह जुळवण्याच्याऐवजी त्या दोन मुलामुलीच्या स्वभावातले ग्रह जुळवणं फार आवश्यक आहे. पत्रिकेतल्या गुणमिलनापेक्षा त्यांच्या मनातल्या गुणांचं मिलन होणं आवश्यक आहे, मनोमिलन आवश्यक आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे केवळ त्या पत्रिकेवरती सर्व ठरवून जातं आणि मग अनेक मुलींना मुलांना त्याच्यामुळे नकार मिळतो, पत्रिका जुळत नाही, अनेक चांगल्या मुलामुलींची लग्न होत नाहीत. अगदी शिकलेले लोकंसुद्धा याबाबतीत अंधश्रद्धाळू असतात. आता ही पत्रिका ज्या जन्मवेळेवरती बनवल्या जाते, तर आता तुम्हा मुलांना मी प्रश्न विचारणार आहे की जन्मवेळ म्हणजे नेमकी कोणती हो. बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या त्यावेळे ती वेळ म्हणजे जन्मवेळ आहे, कारण बाळंतपणाच्या कळा सुरू झालेल्या आहे. आणि मी तुम्हाला मग सांगितलं की कळा सुरू झाल्यानंतर 24 तासापर्यंत आपण वाट बघू शकतो, 24 तासामध्ये बाळंतपण होऊ शकतं. त्यामुळे कळा सुरू झाल्या ही बाळंतपणाची वेळ घ्यायची की मुतोंडी फुटली 4 बोटं उघडल्यानंतर गर्भाशयाचं तोंड ती वेळ घ्यायची की डोक्याचा भाग आता दिसायला लागला ती वेळ घ्यायची, चेहरा दिसतोय ती वेळ घ्यायची की पूर्ण गर्भ बाहेर आला ती वेळ घ्यायची की पूर्ण वर बाहेर आली ती वेळ घ्यायची. कारण पूर्ण वर बाहेर आल्याशिवाय आपण म्हणतच नाही की बाळंतपण झालेलं आहे. आणि या पूर्ण प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो. आणि आम्ही डॉक्टर मंडळी जेव्हा बाळंतपण होतं आमचं लक्ष घड्याळाकडे नसतं, आमचं पूर्ण लक्ष असतं की ती बाळ आणि बाळंतीण सुखरूप पाहिजे, त्या बाईला काही इजा होऊ नये, त्या बाळाला काही इजा होऊ नये, ते बाळ गुदमरलेलं असू नये. गुदमरलेलं असेल तर ताबडतोब त्याला त्याला श्वास देण्याचा प्रयत्न करणं किंवा ते बाळ थंडगार पडू नये, त्याला ऊब मिळायला पाहिजे, त्या बाळामध्ये काही व्यंग आहे का, ह्या साऱ्या गोष्टी आम्ही बघतो. त्या आईच्या बाबतीत वर लवकर पडते आहे का, तिला खाली काही जखम झाली आहे का मायांगाला. कधीकधी बाळंतपण सुलभ व्हावं पायलट करणीमध्ये म्हणून आम्ही त्या ठिकाणी सुंगडी देऊन चिरा मारतो, त्याला एपिसिओटमी म्हणतात. आणि मग बाळंतपण झाल्याबरोबर ती एपिसिओटमीची जी जखम असते ती शिवावी लागते. हे सर्व आम्ही करतो, त्या बाईला स्वच्छ करतो, बाळाला स्वच्छ करतो, आम्ही हातपाय पूर्ण धुतो आणि मग आम्ही येऊन नोट्स लिहायला बसतो. घरचे लोक जेव्हा खूप चिकित्सक असतात की नाही मॅडम आम्हाला पत्रिका बनवायची आहे, बरं का, आम्हाला जन्मवेळ सांगा, मग मी माझं हाताचं घड्याळ बघते, अच्छा आता 11:15 झाले, म्हणजे मी साधारणपणे किती वाजता आली असेन, 10 वाजता आली असेल, म्हणजे बाळंतपण किती वाजता झालं असेल, 10:15 झालं असेल, असा अंदाजे टोलच मी मारते. आणि मग मी ती वेळ लिहून टाकते की बाळंतपण 10:15 झालं. खूपच चौकस लोक असतील तर बाळंतपण 10:20 झालं. त्याच्यावरती तुमची जन्मवेळ ठरते, त्याच्यावरती तुमच्या पत्रिका ठरतात, लग्न ठरतं किंवा मोडतं. तर त्यामुळे मुलांना लक्षात घ्या की आता विज्ञान योग आहे, त्यामुळे असल्या फालतू गोष्टींमध्ये आपण विश्वास ठेवायला नको. आता या ठिकाणी हे व्रण दिसत आहे. कशाचं व्रण आहे हा? तर या बाईचं आधीचं सिझेरियनचं ऑपरेशन झालं आहे. सिझेरियन म्हणजे काय? ह्याच्यामध्ये आम्ही पोट कापतो आणि मग गर्भाशयाला आम्ही छेद देतो, गर्भाशय कापतो आणि मग गर्भ बाहेर काढतो, वर बाहेर काढतो आणि मग परत पूर्ण गर्भाशय, मग पूर्ण पोट आम्ही वेगवेगळ्या लेयर्समध्ये थरांमध्ये ते शिवून काढतो. तर याला सिझेरियन म्हणतात. सिझेरियन नाव का पडलं? एक अशी आख्यायिका आहे, तुम्ही सर्वांनी रोमन सम्राट जो होता जुलियस सीझर त्याचं नाव ऐकलं असेल. तर अशी गोष्ट आहे की जुलियस सीझरच्या जन्माच्या वेळेला त्याचं बाळ बाहेर येण्याच्या आधीच कळा सुरू झाल्यानंतर त्याची आई मेली. आई मेल्याबरोबर तो जो राजवैद्य होता त्याने ताबडतोब त्या आईचं पोट फाडलं, गर्भाशय फाडलं आणि जुलियस सीझरला जिवंत बाहेर काढलं. आता ही आख्यायिका आहे, खरी खोटी काय माहिती नाही, पण सिझेरियन याला म्हणतात ऑपरेशनला. आता हे सिझेरियन आम्ही केव्हा करतो?
मग आम्ही तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला वर पूर्णपणे खाली असते किंवा जास्तीत जास्त भाग तिचा खाली असतो तेव्हा खालून बाळणपण होऊ देत नाही, वरूनच सिझरेन करतो. पहिलटकरीण बाईला समजा पायाळू गर्भ असेल तेव्हा आम्ही सिझरेन करतो. पिंड जर आडवा असेल आणि मग ती पहिल्यांदा गरोदर असो की नंतर दोन तीन बाळणपणे झाल्यानंतर असो, पण आडवा पिंड असेल तर सिझरेनच करावं लागतं. कधी कधी काय होतं की त्या बाईची जी खालची जागा आहे, कटीची जी जागा आहे ज्या हाडांच्या पोकळीतून तो गर्भशेवटी बाहेर यायला पाहिजे, ती जागा काही बायांमध्ये खूप कमी असते, लहान असते, अरुंद असते ती पोकळी, आणि अशा वेळेला आम्ही सिझरेनचं ऑपरेशन करतो. नंतर कधीकधी बाळणपण खूप लांबतं 24 तासापेक्षा, आणि अशा वेळेला ती बाई थकून गेलेली असते, खाली जोर करू शकत नाही, तर बाळ गुदमरू शकतं, मरू शकतं, म्हणून आम्ही सिझरेन करतो. कधीकधी त्या बाईला कळस बरोबर येत नाही, अतिशय अनियमित किंवा मंद कळा असतात, तर अशा वेळेला आम्ही सिझरेन करतो. एकदा सिझरेन झालं की दुसऱ्यांदा सिझर होईलच असं नाही आहे. इतर सर्व गोष्टी जर नॉर्मल असेल, तिचं पेल्विक कॅव्हिटी ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे कटीची जी पोकळी आहे ती जर नॉर्मल असेल, तिच्या कळा चांगल्या येत असेल, गर्भ पायाळू किंवा आडवा नसेल किंवा वर खाली नसेल, इतर सर्व गोष्टी नॉर्मल असेल, तर एकदा सिझरेन झालं तर दुसऱ्यांदा नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. पण हे बाळणपण दवाखान्यातच करायला पाहिजे जिथे सिझरेनची सोय आहे. नाहीतर अनेकदा काय होतं की कळा येत असतात आणि आधीच्या सिझरेननी आपण गर्भाशयाला फाडलेलं असतं आणि ते परत शिवलेलं असतं, कधीकधी ती जखम कमजोर राहते. आणि मग बाळणपणाच्या जेव्हा कळा येतात आणि गर्भाशय खूप आकुंचन पावतं, प्रसरट पावतं, तर चुकून ती ऑपरेशनची कमजोर जागा फाटू शकते आणि ती बाई आणि गर्भ मरू शकतो. आणि म्हणून आधीच सिझरेन झालं आणि बाकी सर्व नॉर्मल असेल तरी बाळणपण दवाखान्यातच करायला पाहिजे, आणि थोडाही धोका वाटला तर ताबडतोब सिझरेन करायला पाहिजे. दोनदा सिझरेन झालं तर मात्र तिसऱ्यांदा सिझरेनच करावं लागतं, कारण दोनदा सिझरेन झालं म्हणजे दोनदा आपण गर्भाशयाला छेद दिलेला आहे आणि गर्भाशय फाटण्याचा धोका हा असू शकतो. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, विशेषतः मी मुलींना सांगेन की सिझरेन हे ऑपरेशन आहे, ऑपरेशनचा धोका त्याच्यामध्ये असतो, नंतर सुगणी द्यावी लागते त्याचा धोका असतो. पण अनेक मुलींना हे लक्षातच येत नाही. नॉर्मल बाळणपण हे सुलभ असतं, लवकर तुम्ही सर्व कामाला लागू शकता, बाळाची काळजी घेऊ शकता. सिझरेन नंतर 7 दिवसाच्या नंतर टाके काढतात, पोटात दुखत असतं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाही तुम्ही, पण तरीसुद्धा मी बघते की अनेक मुली हॉस्पिटलमध्ये येतात आणि मागणीच करतात, नाही नाही मॅडम मला भीती वाटते, मला कळा नको, माझं सिझरेन करून टाका. तर असा अट्टहास करू नका, गरज नसताना सिझरेन करण्याचा आग्रह धरू नका. तसंच याही बाबतीत जागरूक रहा की अनेक डॉक्टर्स, सर्व डॉक्टर तसे नसतात, पण असे अनेक डॉक्टरही असतात की जे केवळ पैशासाठी म्हणून सिझरेन करतात, कारण नॉर्मल बाळणपणाला 24 तास वेळ लागू शकतो, मग कोण एवढा वेळ जागरण करणार, बघत राहणार पेशंट ठीक आहे की नाही. आणि नॉर्मल बाळणपणामध्ये पैसे कमी मिळतात, सिझरेनमध्ये पैसे जास्त मिळतात, त्यामुळे अनेक डॉक्टरांचा कल असा असतो आणि पेशंटची त्याला मान्यता असते की पटकन सिझरेन करून टाका. किंवा काही लोक ना एक विशिष्ट दिवस, विशिष्ट वेळ की हा शुभ दिवस आहे आणि म्हणून मग आजच्या दिवशी सिझरेन करून बाळाचा जन्म करा, म्हणजे हा शुभ दिवशी बाळ जन्माला येईल, तर असं व्हायला नको. उगाच्या उगाच सिझरेन करायला नको, आणि त्यासाठी डॉक्टर लोकांनीही जागरूक राहायला पाहिजे आणि रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी जागरूक राहायला पाहिजे. आता कधीकधी असं पण होतं, अशा पण बाया आमच्या हॉस्पिटलमध्ये येतात, त्या सांगतात की बाई 6 महिने झाले, 7 महिने झाले. काही बाया तर म्हणतात की बाई माझ्या पोटामध्ये दुखत आहे, माझे 9 महिनेच झालेले आहेत आणि मला बाळणपणाच्या कळा सुरू झालेल्या आहेत. आणि आम्ही जेव्हा तपासतो तेव्हा लक्षात येतं की ती बाई गरोदरच नसते, ही जी कंडिशन असते याला सुडोसायसिस म्हणतात. त्या बाईला भास होत असतो, तिला आपलं पोट मोठं झाल्यासारखं वाटत असतं,
तिला उलटी मळमळसारखं वाटत असतं. ती म्हणते मला गर्भाची हालचाल जाणवते, ती म्हणते मला कळा येऊन राहिलेल्या आहेत, पण खरं म्हणजे ती गरोदर नसते. अनेकदा असं होतं की काही बाया मानसिकदृष्ट्या कमजोर असतात, अशा बायांना असे भास होऊ शकतात. काही वेळेला काय होतं की ज्या बायांना मुलबाळ होत नाही आहे आणि त्यांना प्रचंड इच्छा असते मुलबाळ व्हावं, आणि कधीकधी पाळी अनियमित असते, त्यामुळे एक दोन महिने जर पाळी आली नाही तर मग त्या डॉक्टरकडे न जाता स्वतःच आपल्या मनाशी ठरवून घेतात की मी आता गरोदर आहे, आणि त्यांना स्वतःमध्येच तसे बदल घडत आहेत असा त्यांना भास होतो. काही बाया अशा पण असतात, विशेषतः 40-ची बाया, की मुलं झालेली आहेत पण कुठलंही कुटुंब नियोजनाचं साधन वापरत नाही, ऑपरेशनही केलेलं नाही आहे. मग अशा वेळेला त्यांना सतत भीती वाटत असते, मी गरोदर तर नाही, कारण पाळी उडण्याच्या आधी पाळी थोडीशी अनियमित होऊ शकते. आणि मग त्यांना असे भास व्हायला लागतात, भीतीमुळे भास व्हायला लागतात, पाळी थोडीशी अनियमित आली तर की मी गरोदर आहे. तर याला आम्ही सुडोसायसिस म्हणतो. काही बाबती बाईंच्या बाबतीत पाळी त्यांना चुकते, उलटीसारखं वाटतं. काही जणींना मी जसं असं म्हटलं की खोटं खोटं त्यांना कळा यायला लागतात, खोटं खोटं त्याचं बाळण पण होतं, आणि त्या बाया म्हणतात बाई मूस पडली, एवढं काहीतरी पडलं. खरं ते बाळण पण नसतंच, कारण ती खरी गरोदरच नसते. मग अशा बायांसोबत काय करणार? तशा बायांना तुम्ही खोटारड्या आहात, तुम्ही मूर्ख आहे, तुम्हाला अक्कल नाही असं म्हणून काहीच होणार नाही आहे. त्या पेशंटसोबत डॉक्टर लोकांनी सौजन्याने वागायला पाहिजे, तिला धीर द्यायला पाहिजे, तिला मानसिक आधार द्यायला पाहिजे, कारण हा मानसिक प्रॉब्लेम झालेला असतो. आणि समजवून जर सुटत नसेल प्रश्न तर मग सायकॅट्रिस्टचा, मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तर भेटूया तारुण्यवानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.